नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे बघा राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या पगाराबाबत अतिशय महत्त्वाचा हा निर्णय घेतलेला असून कशाप्रकारे हा बदल करण्यात आलेला आहे आणि यासंबंधीचा हा अधिकृत जी आर याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय हे शासन निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या पगाराबाबत हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी प्रस्तावना दिलेली आहे आणि शासन निर्णयाच्या कशा प्रकारच्या ह्या तरतुदी आहे आपण जाणून घेऊया बघा कोणता निर्णय घेण्यात आला सर्व शासकीय कार्यालये सार्वजनिक उपक्रम महामंडळे इत्यादींनी त्यांच्याकडील सर्व बँकांविषयक व्यवहार राष्ट्रीयकृत बँकांमार्फतच पार पाडावेत यापूर्वी खासगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकांमध्ये कोणत्याही शासकीय योजनां वेतन व भत्ते व्यतिरिक्त जमा करण्याकरिता उघडण्यात आलेली बँक खाती दिनांक एक एप्रिल दोन हजार वीस पासून बंद करून केवळ राष्ट्रीयकृत बँकात खाती उघडावीत त्यानंतर बघा आहारण व संवितरण अधिकारी यांनी दिनांक एक एप्रिल दोन हजार वीस पासून कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते प्रयोजनासाठी केवळ सोबत जोडपत्र मध्ये देण्यात आलेल्या सूचीतील राष्ट्रीयकृत बँकांमध्येच खाती उघडावीत कोषागारांनी माहे एप्रिल दोन हजार वीसचे मे दोन हजार वीसमध्ये देय वेतनाचे देयके पारित करताना याबाबत खातर जमा करावी त्यानंतर बघा निवृत्तीवेतन धारकांनी उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यांची बँक खाती त्यांच्या सोयीच्या दृष्टीने खाजगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकांमध्ये उघडली आहेत तथापि त्यांनी देखील निवृत्तीवेतन बँक खाती राष्ट्रीयकृत बँकांमध्येच उघडण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांना करण्यात येत आहे निवृत्ती वेतनासाठी शासनाबरोबर करार केलेल्या राष्ट्रीयकृत बँकांची सूची जोडपत्र दर्शवण्यात येत आहे त्याचबरोबर उपरोक्त संदर्भ क्रमांक पाच चा शासन निर्णय सार्वजनिक उपक्रम महामंडळ यामधील अतिरिक्त निधी गुंतवणुकीबाबत आहे अशी गुंतवणूक देखील राष्ट्रीयकृत बँकेतच ताँच करण्यात यावी सदर शासन निर्णयातील इतर सर्व बाबी याचा स्थिती पूर्ववत लागू राहतील सर्व कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख तसेच सार्वजनिक उपक्रम महामंडळ त्यांच्या अध्यक्ष संचालक यांनी उपरोक्त आदेशाचे पालन करण्याची दक्षता घ्यावी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व स्थापना या शासन निर्णयाप्रमाणेच कार्यवाही करण्यात येत असल्याची खात्री करावी शासनाच्या बँकिंग व्यवहार विषयक यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे त्याचबरोबर राज्याचे सर्वसाधारण धोरण म्हणून तातडीने वित्त विभागाचे आदेश निर्गमित करायचे असल्याने बँकांना मान्यता देण्याच्या अशा इतर शासन निर्णयांमध्येही प्रस्तुत शासन निर्णयाच्या विषयाच्या मर्यादेत बदल करण्यात येत आहे तर मित्रांनो एप्रिल महिन्याच्या पगाराबाबत अतिशय महत्वाचा हा निर्णय घेण्यात आला धन्यवाद